माझ्यासोबत असं फार कमी वेळा होतं, ट्रेलर बघून सिनेमा अजिबात न बघण्याची इच्छा. 2 आठवड्यांपूर्वी आलेले बडे मियाँ छोटे मियाँचे ट्रेलर बघून मला असं बऱ्याच वर्षांनी वाटलं. खरं सांगतो, अजिबातच इच्छा नसताना मी आज BMCM म्हणजे बडे मियाँ छोटे मियाँ केवळ नाईलाज म्हणून बघून आलो. नाविन्य शून्य ट्रेलर बघून घाबरलेलो मी, हा सिनेमा 3.5 तासांचा आहे हे बघून अजूनच बिथरलो आणि मुद्दाम 10 मिनिट उशिरा चित्रपटगृहात शिरलो. पण अखेर जे व्हायचं तेच झालं. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे बडे मियाँ छोटे मियाँ या सिनेमाचा, थोडक्यातपेक्षाही आणखी थोडक्यात. मित्रांनो, 2 हिरो आहेत, 1 विलन आहे. विलनला भारतावर युद्ध लादायचं आणि हे 2 हिरो त्याचा प्लॅन कसा पलटवतात, एवढीच 2 ओळीची कथा. कोणत्या हिरोचं काय नाव, विलनचं काय नाव, ही सर्व मंडळी नेमकं काय करीत असतात, हे सर्व सांगत बसावं एवढी चित्रपटाची पात्रता नाही. वर्षानुवर्षे हजारो सिनेमांमधून पाहिलेली तीच ती रटाळ टिपिकल बॉलिवूड स्टाईल फिल्मी कथा. थोडाफार त्याला आजच्या AI किंवा क्लोनिंग वगैरे हायटेक तंत्रज्ञानाचा मुलामा दिलाय, बस एवढंच काय ते नवीन. कथा पटकथा दिग्दर्शन आहे अली अब्बास जफर चे, ज्याच्या नावावर गुंडे, सुलतान, टायगर जिंदा आहे सारखे मसाला बॉलिवूड पट जमा आहे. मित्रांनो, यावेळी मात्र अली अब्बास जफरने बहुधा कडक नशा करून हा सिनेमा बनवला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. एकदम टॉप क्वालिटीचा कडक नशा. ना त्या कथेत कवडीचं नाविन्य आहे, ना कुणाच्या अभिनयात काही दम आहे, ना संगीत आहे, ना दिग्दर्शन. खरं तर मी निव्वळ गावरान किंवा शिवराळ भाषेत या चित्रपटाला रोस्ट करणार होतो, पण नंतर विचार केला की आपले रक्त पुन्हा का जाळायचे, स्वतःला पुन्हा किती त्रास द्यायचा. 3.5 तास जे झेललं ते खूप झालं. तद्दन रद्दी असं मी या सिनेमाच्या पटकथेला आणि संवादांना म्हणे. एकदम भिकार मी या सिनेमाच्या दिग्दर्शनाविषयी म्हणे. निव्वळ पुचाट असे मी या सर्व कलाकारांच्या अभिनयाबद्दल म्हणे. अतिशय नीरस असे मी या सिनेमाच्या संगीताबद्दल म्हणे. ज्या लॅविश ॲक्शनच्या जोरावर हा सिनेमा काढलाय, तीही अशी काही फार आउट ऑफ द बॉक्स जाऊन कधीही न पाहिलेली अशी अजिबात लॅविश ॲक्शन नाही. मला एकाही कलाकाराचा अभिनय यातला आवडलेला नाही, त्यामुळे कुणाचा अभिनय दुसऱ्यापेक्षा खराब असं मी इथे सांगत बसणार नाही. आपण खूप शहाणे आहोत आणि आपल्यासमोर तद्दन मूर्ख असा प्रेक्षक बसला आहे या गैरसमजुतीने लेखकांनी हे कथानक लिहिलं आहे. मित्रांनो, चित्रपटात बिंडोक ॲक्शनशिवाय काहीही नाही. आय रिपीट, चित्रपटात बिंडोक ॲक्शनशिवाय काहीही नाही, अक्षरशः काहीही नाही. एरवी मी माझ्या प्रत्येक रिव्ह्यूमध्ये चांगलं काय वाईट काय याविषयी विस्ताराने सांगत असतो, पण मला यावेळी तेही सांगण्याची गरज वाटत नाही. साधारण 200 ते 300 रुपयापासून सुरू होणारे मल्टिप्लेक्सचे तिकीट दर असतात. मित्रांनो, तुम्ही जर हा सिनेमा पाहिला तर तुम्हाला ते 300 रुपये चित्रपट संपल्यावर 3000 रुपये चोरीला गेल्याचे दुःख देऊन जातील. चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका सीनमध्ये असं दाखवलंय की एका अतिरेक्यांच्या अड्ड्यावर ते सर्व अतिरेकी TV वर अमिताभ आणि गोविंदाचा 1998 बडे मियाँ छोटे मियाँ एन्जॉय करत आहेत. खरं सांगतो, आजचा हा सिनेमा बघून तोच सिनेमा पुन्हा एकदा का नाही पाहिला असं फिलिंग तुम्हाला अखेरीस येईल. मित्रांनो, हा माझा पहिला असा रिव्ह्यू असेल ज्यात मी सिनेमाच्या दिग्दर्शकाशिवाय म्हणजे अली अब्बास जफरशिवाय एकाचेही नाव घेतलेले नाही, ना कलाकारांचे, ना तंत्रज्ञानाचे, ना इतर कोणाचे. कारण ते करण्याची मला गरज वाटत नाही आणि तेवढी या चित्रपटाची आणि त्या टीमची पात्रतासुद्धा वाटत नाही. कारण आत्मा नसलेल्या शरीराला आपण काय बरं नाव देणार, आणि नाव द्यायचे नसतेच, हो की नाही. कपड्याच्या दुकानाबाहेर लावलेले बेजान पुतळे असतात ना, ज्याच्यावर कपडे चढवले असतात,
तशातला आहे हा बडे मियाँ छोटे मियाँ. स्वतःवर एक उपकार करा, थिएटरमध्ये तर सोडाच, घरी फुकट जरी समोर आला तरी या सिनेमात वेळ घालवू नका. त्यापेक्षा जुनाच बडे मियाँ छोटे मियाँ पुन्हा बघितला तरी हरकत नाही. एरवी मी सिनेमाला रेटिंगसुद्धा देत असतो, पण यावेळी तीही देण्याची मला गरज वाटत नाही, त्यामुळे नो स्टार्स. मित्रांनो, एरवी मी म्हणत असतो, तुम्हाला आमचा रिव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. यावेळी तेही नाही सांगितले तरी चालेल. हो, पण नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.